खामनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर शहरातील जैन नॉलेज सिटीतील बी फार्मसी आणि डी फार्मसीच्या विद्यार्थ्यांच्या वतीने येत्या विधानसभा निवडणुकी संदर्भात जनजागृतीपर रॅली काढण्यात येऊन मतदार जनजागृतीपर पथनाट्य देखील सादर करण्यात आले। सब तुम 18 बरस के हो ही नहीं हो, तो मैं तुम सबको एक वरदान देना चाहता हूँ। हाँ, मैं तुम्हें एक अखंड शक्ति प्रदान करना चाहता हूँ। एक ऐसी शक्ति जो ना कोई कभी लूट सकता है, ना कोई कभी छीन सकता है, और वही ना कभी कम होगी ना कभी क्षीण होगी। मैं तुम्हें मतदान करने का, अपने देश के नेता को चुनने का अधिकार प्रदान करता हूँ। लेकिन इस अधिकार का प्रयोग तुम्हें सिर्फ यथोचित और कुशलता पूर्वक ही करना होगा। चलो चलो आओ वोट करें, अपने देश का बचाव करें। चलो आओ वोट करें, अपने देश का बचाव करें। सुना है, नारद मुनि पृथ्वी लोक पर आए, क्योंकि हमारे राजनीतिक चर्चे ऊपर तक गरमाए हैं। आज तक देखा था उन्होंने समुद्र मंथन, आज करेंगे वो भारत का दर्शन। सुनेंगे सबका पॉइंट ऑफ व्यू और लेंगे इन सबका इंटरव्यू, तो देखना चाहोगे? चलिए दोस्तों, जानते हैं अपने एक एक वोट के महत्व को, जो बदल के रख देता है इस देश की सत्ता को। अरे रुक तो जा, मेरी गलत सुन ले, नारायण नारायण। महोदय, आप यहाँ क्या कर रहे हो? अरे, मेरी गर्लफ्रेंड का आज बर्थडे है, वही मनाने जा रहे हैं। ये तो बहुत अच्छी बात है, परंतु आप वोट करने नहीं जा रहे? अरे, हमारी तो सरकार भी इसे बहुत प्रेम करते हैं, और वो मत का क्या है, हम तो 5 साल बाद भी डाल सकते हैं, लेकिन इनका बर्थडे हम आज छोड़ के कल थोड़ी ना मना सकते। वो वैसे भी हमारे को ज्यादा फर्क पड़ने वाला है, तो तुम नहीं जाओगे? अरे मिस्टर नारायण, आप तेरे ब्रह्मचारी आदमी, आपको तो किसी लड़की ने जिंदगी भर घास नहीं डाली और हमारी बनी बनाई पर आप उल्लंघन करने आ गए। नारायण नारायण। गोलगप्पे ले लो, गोलगप्पे। अरे भाई सुनो,
ठीक है अमित आता ये कन्या कहीं जाने का विचार कर रही है शायद वोट डालने जा रही हो चलो आओ पूछते नारायण नारायण कन्या तुम यहाँ गोलगप्पे खा रही हो क्यों सरकार ने नोटबंदी के साथ साथ गोलगप्पा बंदी भी की है जो मैं ना खाऊं नारायण नारायण वोट करने जाना तुम्हारा परम कर्तव्य है देखिए महाशय इतने दिनों बाद कम से आज छुट्टी मिली है आपको खाना होता हूँ पैसे मत दो बट प्लीज ज्ञान मत दो प्रभु की लीला अपरम पार कल तो वोटिंग है मैं तो शॉपिंग करने जाऊंगी हाँ शॉपिंग अरे वोटिंग करने कौन जाएगा नो वोटिंग ओनली अरे वाह भाई वाह इलेक्शन के दिन कोई शॉपिंग करने जा रहा है तो कोई डेटिंग करने अगर यही चलता रहा तो कौन नेता को चुनेगा और कौन देगा इस देश को भ्रष्टाचार से मुक्ति दोस्तों जैसे बूंद बूंद पानी से सागर बनता है वैसे ही आपके एक एक अमूल्य वोट से ये देश बनेगा तो आओ हम अपने उंगली पर तिलक लगाए और गर्व से कहे कि हम वोट करते हैं सपोज 2014 60% लोगों ने वोट डाले इसका मतलब सिर्फ 10 में से 7 लोग ही वोट करने जाते हैं और 10 में से केवल 4 महिलाएं ही वोट डालती हैं। दोस्तों जो महत्व धर्मों में ग्रंथों का होता है विज्ञान में अग्नि का होता है वही महत्व लोकतंत्र में वोट का होता है तो चलिए दोस्तों आज हम सब मिलके अपने भारत देश के लिए मतदान जन जागृति के प्रति एक प्रतिज्ञा करते हैं हम सब भारतवासी यह प्रतिज्ञा करते हैं कि हम अपने मतदान अधिकार का सदुपयोग करेंगे जय हिंद मतदार राजा जागा हो लोकशाही सरकार हो भारत माता की जय भाई देख रहे हैं भारत माता पहले का महिला कटे Thank you.
अहो तुम्ही ऐकलत का, 18 वर्षाची झाली सगुना, 18 वर्षाची झाली सगुना, ओरणी ओरणी तिचं लगीन करा ना, हो ग पार्वती, आपली मुलगी 18 वर्षांची झाली, आता तिचं लगीन करायला पाहिजे. 18 वर्षाची झाली म्हणून तिचे लग्न करा, हे पाहिजे तिचे लग्न करायचे नाही. हो एवढे तर लग्नातच राहिले ना. नाही 18 वर्षाची झाली म्हणून तिचे लग्न करायची नाही, तर तिला जबाबदार नागरिक बनवायची आहे. जबाबदार नागरिक म्हणजे काय? जबाबदार नागरिक म्हणजे तो नागरिक मतदान यादीत आपले नाव नोंदणी मतदानाचा हक्क बजावतो. हे तर ठीक आहे, जर मला माझं नाव मतदान यादीत नोंदायचं असेल तर मला काय करावं लागेल? आपल्या जवळच्या केंद्रातून फॉर्म घ्यावा, तो भरावा, त्याला आपले आधार कार्ड, रेशन कार्ड यासारखी कागदपत्रे जोडावी व तिथे नेऊन द्यावा. झालं तर आलं आपलं नाव मतदान यादीमध्ये. मग मला याचा काय फायदा होणार? अरे भाऊ ठीक आहे, तुला पार्ट भेटतील, दारू भेटेल, मटण भेटेल, अजून काय पाहिजे? हे आहेत मतदारसंघ 197 चे अधिकृत उमेदवार माननीय श्री धीरज भाऊ गावंडे. राम राम मंडळी, राम राम. तुम्हाला माहिती का आपल्या गावातील लस घरकुल कोणी आणली? तुम्ही. तुम्हाला माहिती का आपल्या गावातील शौचालय कोणी बांधली? तुम्ही. हे बघ, त्यासाठी गावातील प्रत्येक मत मला झालंच पाहिजे. हो साहेब, त्यासाठी लागेल ते कर, हे घे पैसे आणि वाटून दे. हो साहेब, प्रत्येक मत मला झालंच पाहिजे. हो साहेब. आपले मान्य श्री अभिजित भाऊ पाटील यांची निशाणी आहे बघा, त्यांनाच जा शिकता आणि बहुमताने विजयी करा. अरे भावांनो, लोकांकडून मत घेऊन पैसे घेऊन मतदान करण्यामध्ये आपलं मतदान विकण्यासारखं आहे. जो उमेदवार आपल्याकडून आपल्याला पैसे घेऊन मतदान मत विकत घेतो, तो आपला विकास कसा काय करेल? आज आपण सर्वजण 18 वर्षाचे पूर्ण होऊन म्हातारे आणि पुढे होया जवान सर्व झालो आहोत. आपल्याला सरकारने मतदानाचा अधिकार दिला आहे, तो आपण बजावला पाहिजे. यासाठी आज आपण एक प्रतिज्ञा घेऊ. अशी प्रतिज्ञा करतो. जय हिंद. पुढे होया जवान. आज जामनेर या शहरामध्ये आम्ही श्री प्रकाश चंद्र जैन कॉलेज ऑफ फार्मसी चे सर्व डी फार्म फर्स्ट इयर, बी फार्म फर्स्ट इयर, बी फार्म सेकंड इयर, आय डी फार्म सेकंड इयर हे सर्व विद्यार्थी विथ टीचर्स यांच्यासोबत उपस्थित होतो.
आजच्या दिवशी आम्ही जी येणार विधानसभा आहे त्या विधानसभेमध्ये मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी जे केंद्र सरकार त्याचबरोबर राज्य सरकार ज्या लेवलने कार्य करत आहेत त्याच्यामध्ये थोडीशी इन्क्रीजिंग होण्यासाठी आम्ही सर्व टीचर्स आणि विथ स्टुडंट्स एक खारीचा वाटा त्याच्यामध्ये पर्सेंटेज वाढवण्यासाठी विथ टीचर्स सगळे उपस्थित होतो. त्यासाठी आम्ही रॅलीचे आयोजन केलं होतं. जामनेर शहरामधून रॅलीचे आयोजन करत असताना आम्ही काही स्लोगन्स काही घोषवाक्य यांचा उल्लेख केला. त्याबद्दल ही सर्व रॅली आयोजित करत असताना आमच्या टीचर्स यांनी आम्हाला कोऑपरेट केलं. त्याचबरोबर आम्ही सर्वांनी रॅलीचे आयोजन करत असताना बी फार्म फर्स्ट वर्षाचे काही स्टुडंट्स आणि डी फार्मचे फर्स्ट इयरचे काही स्टुडंट यांनी पदनाट्य सादर केलं. त्यातून एकच संदेश होता की जास्तीत जास्त प्रमाणात जे युथ आहे किंवा जे सामान्य नागरिक आहेत त्यांचं जास्तीत जास्त प्रमाणात मतदानासाठी कसा एक वाढते पर्सेंटेज करण्यासाठी जे आम्ही काही करू शकतो ते आम्ही केलं. थँक्यू. फार्मसी अँड रिसर्च पळसखेडा यांच्यातर्फे काल पथनाट्य पळसखेड्याला सादर करण्यात आलं. या पथनाट्यात डी फार्म फर्स्ट इयरचे विद्यार्थी आणि बी फार्म फर्स्ट इयरचे विद्यार्थी यांनी पथनाट्यातून असा संदेश दिला का 18 वर्षाचे झालेल्या मुली यांचा लगेच लग्न न करता त्यांना मतदानाचा अधिकार दिला पाहिजे व सासूनही सुनेवर दबाव न टाकता मतदानाचा हक्क पर्सनल स्वतःला करू दिला पाहिजे हे आम्ही पथनाट्यातून सादर करण्यात आले. श्री प्रकाशचंद जैन कॉलेज ऑफ फार्मसी पळसखेडा इथल्या डी फार्म व बी फार्मच्या विद्यार्थ्यांनी आज मतदार जनजागृती अभियानासाठी जोरदार प्रयत्न केले. या प्रयत्नांना संस्थेचे चेअरमन माननीय श्री राजूभाऊ कावडिया, संस्थेचे सेक्रेटरी माननीय श्री मनोजभाऊ कावडिया यांनी मोलाचे सहकार्य केले. तसंच ही रॅली काढण्याकरता रॅलीमध्ये बोधपर पथनाट्य बसवण्याकरता कॉलेजचे प्राध्यापक शिंपी सर, कॉलेजचे प्राध्यापक व डी फार्मसी विभागाचे प्रमुख श्री बावस्कर सर, तसेच इतर प्राध्यापक पाटील सर, महाजन मॅडम व इतर सिनियर ज्युनियर सर्व प्राध्यापकांनी यासाठी भरपूर मेहनत घेतली. विद्यार्थ्यांनी पण खूप मेहनत घेतली आणि सरकारने दिलेल्या या अभियानाकरता मुलांनीसुद्धा उत्स्फूर्त त्याच्यामध्ये भाग घेतला. सर्व विद्यार्थ्यांनी शपथ घेतली की ते मतदान करणार व आजूबाजूच्या परिसरामध्ये सर्व लोकांना याकरता ते जनजागृती सुद्धा करणार. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.